आज आपण सेशन 8 मधील नॉलेज चेक सॉल्व करणार आहोत। सेशन 8 वर क्लिक करा, ऑफिस स्किल्स वर क्लिक करा आणि नॉलेज चेक वर क्लिक करा। स्क्रीनवरील टास्क बारची पोझिशन बदलण्यासारखा सेटिंग्स बदलण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल? पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करा आणि सबमिट करा। खालीलपैकी कोणता पर्याय टास्क बारवर माउस नेईपर्यंत टास्क बार हाइड करेल? पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करा आणि सबमिट करा। जर तुम्ही सिस्टीमला अजून एखादा डिस्प्ले स्क्रीन जोडला तर खालीलपैकी कोणता पर्याय दोन्ही डेस्कटॉपमध्ये टास्क बार दाखवू शकेल? पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करा आणि सबमिट करा। टास्क बारचा रंग बदलण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल? पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करा आणि सबमिट करा। तुमच्या सिस्टमवरील स्पीकर जर तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीवर जाल? पर्याय 1 वर क्लिक करा आणि सबमिट करा। इथं एंड एग्जाम नाव टाईप करा। एंड एग्जाम कन्फर्मवर क्लिक करा। तुम्हाला इथं कोर्स दिसणार 5। यामध्ये नॉलेज चेक 2 वर क्लिक करा। इथे दाखवलेल्या चित्रामधून फाईल शॉर्टकट ओळखा। पर्याय क्रमांक 3 वर क्लिक करा। आणि सबमिट करा। शॉर्टकट फाईल तुम्ही कशी डिलीट कराल? पर्याय क्रमांक 4 वर क्लिक करा आणि सबमिट करा। इथे दाखवलेल्या चित्रामधून शॉर्टकट फाईल ओळखा। पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करा आणि सबमिट करा। नेहमी वापरात असलेल्या फाईल डेस्कटॉपवर ठेवणे ही एक उत्तम कल्पना आहे, असं करण्यासाठी तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 3 वर क्लिक करा आणि सबमिट करा। तुम्ही नुकताच नवीन अँटीव्हायरस प्रोग्राम इन्स्टॉल केला आहे आणि तुम्हाला पूर्वीचा अँटीव्हायरस प्रोग्राम अनइन्स्टॉल करायचा आहे, असं करण्यासाठी तुम्ही सेटिंग्स कॅटेगरीमध्ये जाल। पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करा। आपण प्रोग्राम अँड फीचर इथं क्लिक करणार। पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करा आणि सबमिट करा। एंड एग्जाम कन्फर्म। एंड एग्जाम कन्फर्मवर क्लिक करा। नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे
दोड घेत आहे. रिप्लायवर क्लिक करा. तुम्हाला खाली दिसतच आहे स्कोर्स आपला 5 आहे. नंतर वरच्या भागामध्ये 3 लाईन दिसतात, इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नॉलेज चेक 3 सॉल्व करायचा आहे. आपण 2 सॉल्व केले, आपल्याला 3 वर क्लिक करायचं नॉलेज चेक. रिप्लाय दिलेली इमेज पहा आणि योग्य उत्तर निवडा. ओला कॅब मेनू खालीलपैकी कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करा आणि सबमिट करा. ओलामध्ये प्रवास करण्याचा फायदा पुढीलपैकी कोणता नाही? पर्याय क्रमांक 4 वाहतुकीचा सर्वात स्वस्त मोड. ओला कॅब बुक केल्यानंतर पुढीलपैकी काय प्राप्त होत नाही? ड्रायव्हरचा कॉन्टॅक्ट ॲड्रेस. पर्याय क्रमांक 2 दिलेली इमेज पहा आणि योग्य उत्तर निवडा. आपली टॅक्सी बुक करताना आपल्या निश्चित स्थानाबद्दल आपल्याला खात्री नसते, म्हणून आपण जवळच्या ठिकाणी प्रवेश केला आणि त्यास व्यक्ती चलितपणे सेट करण्याचा प्रयत्न केला. आपण हे कसे करू शकता? पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करा आणि सबमिट करा. नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे स्लो चालत आहे. दिलेली इमेज पहा आणि योग्य उत्तर निवडा. आपण आपल्या ओला वॅलेटमधील शिल्लक तपासू इच्छित आहात, आपण कसे होईल? पर्याय 3 वर क्लिक करा आणि सबमिट करा. यस वर क्लिक करा. नंतर इथं एंड एक्झाम टाईप करा. ओके, अशा प्रकारे तुमचं नॉलेज चेक 3 सॉल्व झालं आहे. यामध्ये आपल्याला शेवटचं म्हणजे नॉलेज चेक 4th सॉल्व करायचं आहे. स्टार्ट एक्झामवर क्लिक करा. दिलेली इमेज पहा आणि योग्य उत्तर निवडा. आपण आपल्या घरी आहात आणि आपल्या स्थानापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या मित्रांसाठी ओला कॅब बुक करीत आहात. आपण कोणता पर्याय निवडाल जेणेकरून कॅब उचलण्यासाठी त्यांच्या स्थानावर पोहोचेल? इमेज पाहून घ्या. यामध्ये आपण पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करून आपला ॲन्सर सबमिट करावा. दिलेली इमेज पहा आणि योग्य उत्तर निवडा. आपण या पृष्ठामध्ये आहात आणि ओला कॅब मेनू पाहू इच्छित आहात. तो पाहण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडाल?
तर पर्याय क्रमांक एक वर क्लिक करा आणि सबमिट करा। आपल्याला एखाद्या ठिकाणी प्रवास करायचा आहे आणि आपण यासाठी ओला निवडले आहे। ओला कॅब बुक करण्याचा प्रयत्न करीत असताना आपल्याला आढळले आहे की आपल्या घरचे नेमके स्थान प्रदर्शित होत नाही, म्हणून आपण आपले स्थान व्यक्तिचलितपणे सेट करण्याचा निर्णय घेतला। आपण हे कसे करू शकता? टॅक्सीचा प्रकार बदलून नाही करू शकत। ओला नकाशावर हिरवी पिन ॲडजस्ट करून म्हणजेच पर्याय क्रमांक 2 क्लिक करा आणि सबमिट करा। तुम्हाला एखाद्या ठिकाणी प्रवास करायचा आहे की जे तुमच्या जागेपासून 5 किमी अंतरावर आहे, तुम्ही प्रवासासाठी ओला निवडला। तुम्हाला तुमच्या सटीक गंतव्य जागेबद्दल खात्री नसते, म्हणून तुम्ही एखादी जवळची जागा एंटर केली व स्वतः सेट करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही हे कसे केले? ओला नकाशाला लाल पिन ॲडजस्ट करून पर्याय क्रमांक 1 क्लिक करा आणि सबमिट करा। इथं एंड एग्जाम टाईप करा। तुमचे 4 कोर्स दिसणार आहेत। आपण सेशन 9 पाहणार आहे नेक्स्ट सेशनमध्ये।